फ्रेंड्स, कसे आहात सगळे जण? तर मी पूनम तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा हा ब्लॉग आपला खूप दिवसांनंतर येणार आहे आणि खूप सगळे जण कमेंट करत होते की ताई तुम्ही ब्लॉग का टाकत नाही किंवा लवकर टाका, तुमचं डेली ब्लॉग बघायला आम्हाला आवडतं। तर मी त्या सगळ्यांच्या कमेंट वाचलेल्या होत्या किंवा वाचलेल्या आहेत आणि ज्या ज्या कमेंट येतात त्यांना जरी उत्तर देणं शक्य नाही झालं तरी मी त्या कमेंट वाचत असते। तर आजचा जो ब्लॉग आहे तो आहे रक्षाबंधन स्पेशल, कारण की आज आहे राखी पौर्णिमा। तर सगळ्यांच्याच घरात थोडंसं वेगळ्या पद्धतीचं वातावरण राहतं, तर म्हटलं चला आज आपण ब्लॉग शूट करूया। तर आज जी आहे ती राधिका, तर राधिका जाणार आहे पंढरपूरला, तर मग ती थोड्या वेळाने जाणार आहे, आणखीन आत्ताच एवढ्या लवकर नाही जाणार आहे। आणि माझा जो भाऊ आहे विनोद, तर तो इथंच येणार आहे। आणि मग म्हटलं आत्ता मी नाश्त्यासाठी काल रात्री म्हणजे काल दुपारी इडली भिजू घातलं होतं, तांदूळ आणि डाळ, आणि रात्रीच वाटून ठेवलेलं होतं। तर सकाळी नाश्त्यासाठी आम्ही इडली सांबार करणार आहेत आणि ह्या सगळ्यांचं बाकीच्यांचं जे जेवण आहे ते राधिकाच्याच घरी होईल, म्हणजे फक्त नाश्ता करून हे जातील। आणि त्याचबरोबर ह्यांची आणि भाऊजींची जी बहीण आहे, जे याच्या अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं त्यांना, तर त्यासुद्धा आलेल्या आहेत माहेरीच, तर मग त्यासुद्धा येतील ह्या दोघांना राखी बांधायला। तर इथं कढईमध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आणि इथं इडलीच्या भांड्यामध्ये जे इडलीचं बॅटर आहे ते ओतून ठेवलेले। आणि हे जे भांडं आहे तर हे ऑल इन वन अशा पद्धतीचं आहे, तर खूप जण मला म्हणजे मी याचं जेव्हा अनबॉक्सिंग केलं तर तेव्हा खूप जण मला म्हणत होते की ताई याचा जो रिव्ह्यू आहे तो द्या की म्हणजे कशा पद्धतीचं हे वापरण्यासाठी। तर हे जे भांडं आहे ते वापरायला खूप छान आणि एकदम असं साधं सोपं आहे, असं खूप जास्त हे काही नाही आहे ह्याच्यामध्ये, पण फक्त हे स्टीलचं असल्यामुळे जेव्हा आपण याच्यामध्ये काही पदार्थ शिजवतो, म्हणजे ढोकळ्याच्या जर प्लेटमध्ये ढोकळा शिजवला, आता इडलीच्या ह्याच्यामध्ये मी अगोदर ह्याला तेल लावले, तर थोडंसं हे स्टील असल्यामुळे हे पाणी उकळल्यानंतर पण जे क्षार आहेत ते खाली त्याला थोडेसे चिटकून बसतात आणि याला पण तसंच होतं, असं थोडासा पांढरटपणा राहतो खाली, पण घासल्यानंतर स्वच्छ घासल्यानंतर ते निघून जातं आणि वापरण्यासाठी छान आणि दिसण्यासाठी अट्रॅक्टिव्ह असं हे भांडं आहे। तर या इथं आपलं जे इडली होती ती आता पहिली बॅच तयार झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता मस्त अशी इडली तयार झालेली आहे। आणि या इथं आहे ही खोबऱ्याची चटणी। तर इथं मी आता औक्षणासाठी जे ताट लागतं ते तयार करते। तर इथं मी तयार केली ती मोहन थाळ, काल रात्री तयार केली ती, आणि हे कुंकू, तर कुंकू अगोदरच मिक्स करून ठेवलेले, तांदूळ आणि याच्यात आता राख्या, म्हणजे आता ज्या ज्या बहिणी येतील त्या आपोआप याच्यात राख्या आणि ते पाण्याचा विडा असतो ते त्यांचा असतो, तर मग त्या ठेवतील। तर इथं थोडं म्हणजे याच्यात आणखीन थोडंसं करणार आहे काहीतरी, तर अर्धवट ताट तयार झालेली, पूर्ण झाल्यानंतर तर तुम्हाला दाखवतेच। आणि इथं बसली आहे राधा, तर तिला जायची घाई झाली आहे त्याच्यामुळे तिनं आहे त्या अवतारात खात बसली, मग म्हटली ताई मी जेव्हा पूर्ण मेकअप करत जाऊ परत एकदा मला दाखवा। तर इथं जे राखीचं ताट आहे ते तयार झालेले पाट आणि पुढं रांगोळी सुद्धा काढलेली आणि सई इथं उठून तयार झालेली, सई आता आंघोळ घातली आहे त्याच्यामुळे तिचे केस ओले, सई हाय कर गं। आणि इथं या नानांच्या बहीण आहेत, म्हणजे त्यांना आम्ही आत्या म्हणतो, तर रानातल्या आत्या आल्यात नानांना राखी बांधण्यासाठी। तर आता सगळ्यात अगोदर आत्या नानांना राखी बांधतील आणि नंतर सई, सई तू कोणाकोणाला बांधणार आहे राखी? बस सई अगोदर नानांना बांधणार आहे, मग आत्या बांधणार आहेत। राखी बांधल्यावर काय भेटतं ग सय्या? काय मग सरप्राईज? टोपी आणते हा ठीक आहे, दोघतेतले थोडेसे एक दोन तांदूळ घ्यायचे सईन ते चिटकवायचे, तू उठूनच उभं राहते कसं मी तुला करायला बरं पडल। हा ओके, हा आणि आता ताट ओवाळ, हा बरं अगोदर मुटके ओवाळ आत्या, हा अगं सई हो असं करायचं, थांब हे असं करायचं आणि परत दुसरा घ्यायचं असं करायचं, हा घर डोक्याला ओवाळायचं, हा असं द्यात, हा आणि सुपारी, हा बर ते, हा ईशा जमलं जमलं जमलं, भाऊजी दरवाजा कर, थांबा थांबा बघा
हाँ चला ठेवा खाली अयो राखी ओ भाऊजी राखी काढा हाँ मम्मी काढते राधा एक काढ ग राखी त्यातली बांधते ती बांधते हाँ नीट 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 घे हाँ मधन काढायचं नाही सईला गाठ मारता येते बर का पण ठीक आहे हा राहू दे आत्या बांधते उठा आणि सई अग ते पैसे घ्यायचे असतात सई नको का गिफ्ट ना ना आता माझा गिफ्ट पैसे नाही गिफ्ट पाहिजे हा हा ते खायलाच द्यायचंय पण त्यात तूप आहे म्हणून मग हा नंतर आत्या सर तिला बर बर दवाखान्यात नेताना तिला गिफ्ट आणा बर का ती सईची पण राखी नीट बांधा का बांधली ए सई तसं करू अग हा सईचा दरवाजा लाव बाबू पिऊ तुझी राखी कुठे इकडे तुला राखी बांधू आपण इकडे सई आव की इकडे इकडे सई त्यांना माहितीये बाबा तू सरक सई सरकती का बाजूला अग कशी बी कर त्यांना सासरवाडीला जायचं म्हणून टेन्शन आलं तो म्हणून उठ जागा आली नाही त्यांना रात्रभर एकत्र झोपले नाहीत बिचारे हा येतील आता ते एवढ्यात बरोबर ओ तिला काहीतरी दे आणून आता मग काय तर होय हो त्यात ते दिव्याचं ते ह्याच उतरले वातीच हा इकडे मामा ना ओवाळ पिऊ तो मामा मग खाऊ देते ती इकडे नाही तुम्हीच द्या ते सायकल खेळती वाटत ना ये मी म्हटलं येशील सकाळपासून वाट बघतीये तुझी दहाच्या पुढे म्हणले नाही होय मी म्हटलं दहाच्या पुढे ये मोटर गावातली चपाती चटणी आहे मी आवडते आधी माझं बदलले नाही काय म्हणतोय डायरेक्ट कुठला पण रूल बदलले नाही रूल होय आणि बायकोशा गाडी भेटलं तिने म्हणली ती पूजा सारखं मी त्या म्हणाला हातच नाही लावणार मग काय करशील कोणते कपाट बरं झालं पुढं पाठ बारीक आहे जरा
सही तो मामा चालला एक नंबर जोरात. फेसबुक बंद केलं का? चालू गिफ्ट भेटल आम्ही खाल्लं तुमचं टायमिंग माहित नाही. चार दुपारी चार म्हणलं मी येऊ का म्हणलं नको म्हणून येतो म्हणलं लगेच. मला कळलं दुपारी चार वाजता येणार म्हणून मी आधी जेवलं. बाय बाय. परत कधी येते? परत कधी येते? कोणाचं बाळ रडतंय? परत कधी येणार? उद्या येते. तर अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला रक्षाबंधन स्पेशल व्लॉग. तर ह्यांच्या हातात तीन तीन किती दोन दोन राखल्या, एक आत्यांनी बांधली आणि एक पल्लवीताईंनी बांधली आहे. आणि विनोद आत्ताच गेला आणि आम्ही दोघं दारात बसलेले आणि सई त्याला बघून म्हणजे तो आला किती घाबरतीच आणि जास्त त्याच्या समोर उभा राहत नाही. तर ती गेली वरती पिऊकडे. तर सगळ्यांचं राखी बांधून झालेलं आहे आणि राधिका पण पंढरपूरला गेलेली आहे. राधिकाबरोबर भाऊजी गेलेलेत, आई नाना गेलेलेत आणि आईंचे भाऊ म्हणजेच विजूमामा पण आले होते तर ते पण गेलेलेत. तर हे सगळेजण मिळून पंढरपूरला गेलेलेत. आता थोड्या वेळाने म्हणजे 4-5 वाजेपर्यंत ते येतील. तर हा आजचा आपला व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.